जाऊन ते 2 दिवस शेतावर काहीतरी उपटत होते, आपण पाहिलं असेल काय उपटत, तुम्हाला माहित नाही पण ते चित्र आहे सगळं, तिथे उपटत आहेत. पाटील अख्खे मुंबईच्या इशूवर येऊन ठेपलेले आहेत, अजूनही तोडगा दिसत नाही. तोडगा जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाहाकार माजेल अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना मी पाहतो. मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे, ते जिथे आहेत तिथे, आणि तोडगा काढला पाहिजे, त्यांना आश्वस्त केलं पाहिजे. सर्व राजकीय पक्षांची ऑल पार्टी मीटिंग बोलवून त्यांच्यासह जरांगे पाटलांना भेटलं पाहिजे. ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक स्थिती, कायदा सुव्यवस्थेची स्थिती याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा. इतका गोंधळ या राज्यामध्ये कधीच झालेला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री 2 दिवस शेतावर काहीतरी उपटत होते, आपण पाहिलं असेल काय उपटत, तुम्हाला माहीत नाही पण ते चित्र आहे सगळं, तिथे उपटत आहे. ही उपटाउपटी थांबवून त्यांनी आता जरांगे पाटील यांच्यामुळे ही परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे, मुंबईत निर्माण होऊ पाहते, त्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि हे एका पक्षाचं काम नसून या राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी या संदर्भातला तोडगा शोधायला पाहिजे. जरांगे पाटील यांचं देखील हेच म्हणणं आहे की शिष्टमंडळ वारंवार येतं, मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. शिष्टमंडळ कोणाचं येत आहे? गिरीश महाजन, कोणते आमच्या जालन्याचे काय कोणतरी खोतकर, यांचं हे शिष्टमंडळ आहे का? कोणाचं शिष्टमंडळ? हे कोण आहेत? हे टपोरी लोक आहेत सगळे. त्यांच्याकडे काय आहे? हे खोके बिके जाळ घ्यायला ठीक आहे, खोक्याचं वाटप करायला. शिष्टमंडळ हे सर्व पक्षीय शिष्टमंडळ हवं. ऑल पार्टी डेलिगेशन ज्याला आम्ही म्हणतो पार्लमेंटच्या भाषेमध्ये, दिल्ली ऑल पार्टी डेलिगेशन. तुम्ही दोन्ही सदनातले विरोधी पक्ष नेते, इतर त्या त्या पक्षाचे त्या त्या सभागृहातले गटनेते, इतर काही जाणकार लोक सर्वच पक्षाचे, त्यांचं एक शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ते शिष्टमंडळ घेऊन जिथे जरांगे पाटील आता आहे तिथे जायला आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.